फकीरवाड़ी वार्ड में सड़क व नाली की समस्या को लेकर अतुल वांदेले ने तहसील कार्यालय पर धरना जमा किया। फकीरवाड़ी इलाके के महिलाएं और बच्चे भी आंदोलन में शामिल हुए। तहसीलदार के हस्तक्षेप से समुद्रपुर तहसील कार्यालय में धरना समाप्त किया गया। राष्ट्रवादी सर चिटनीस अतुल वांदेले ने 2 घंटे तक धरना प्रदर्शन किया। जाम के फकीरवाड़ी वार्ड में सड़क व नाली की समस्या को लेकर राकापा सरचिटनीस अतुल वांदेले ने तहसील कार्यालय पर 2 घंटे तक धरना दिया है। तहसीलदार ने ठेकेदार को तुरंत सड़क बनाने का आदेश दिया और फिर धरना आंदोलन वापस ले लिया गया। इस मौके पर जाम के फकीरवाड़ी वार्ड के पीड़ित महिला पुरुष अपने छोटे छोटे बच्चों के साथ विरोध प्रदर्शन में शामिल हुए। जाम के फकीरवाड़ी वार्ड के निवासी लगातार सड़क और पानी की समस्या से जूझ रहे हैं। आज आम्ही समुद्रपूर तहसीलदाराकडे ठिय्या आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन आम्हाला यासाठी करावं लागलं की जाम गावात फकीरवाडी वार्ड आहे, या वार्डातले हे सर्व सामान्य जनता, गरीब जनता हे लोक तिथं राहतात आणि जर थोडाही 10-15 मिनिटाचा जर पाऊस झाला तर या लोकांना त्यांच्या स्वतःच्याच घरात जाता येत नाही। बिकट परिस्थिती आहे। 1 महिना अगोदर आम्ही तिची पाहणी केल्यानंतर आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वांना निवेदन दिले पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणून आज आम्हाला या फकीरवाडी या वार्डातले जाम या गावातले फकीरवाडी या वार्डातले सर्व लोक घेऊन आम्ही आज तहसीलदार यांच्या ऑफिसमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन केलं। आम्हाला त्याच्यातून मार्ग असा निघाला की तहसीलदार साहेबांनी सांगितलं की 2 दिवसाच्या आज आम्ही यांचा मार्ग काढू आणि आता तातडीनं त्या रस्त्याला जे काही गड्डे पडलेले मोठ्या प्रमाणात त्यांना 80-40 आणि मुरूम टाकून आम्ही त्यांना तातडीनं आता पॅचेस मारू आणि तो परमनंट रोड बनून रस्ता बनून देऊ असं आम्हाला आश्वासन तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे। म्हणून आज आम्ही आंदोलन आमचं मागे घेतलेलं आहे। आता आम्ही 2 दिवस तहसीलदार साहेबांची वाट बघू। जर आमचं जर समाधानकारक केलं जर उत्तर द्यायला आम्हाला मिळालं नाही तर आम्ही याच्यापेक्षा उघड आणि आक्रमक आंदोलन करू, कारण की रस्त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि हे जनता या लोकांना स्वतःच्या घरात आपल्याला जाता येत नाही, शिरता येत नाही, इतकी बिकट वाईट परिस्थिती त्या फकीरवाडी या वार्डातली झालेली आहे। आज छोटे छोटे मुलं सुद्धा आलेले आहे, माता भगिनी आले आहे, महिला आलेल्या आहे, 70-80 वर्षाच्या आमच्या आजीबाई आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आहे। ती यासाठी झालेला आहे की त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होऊन राहिलेला आहे म्हणून ते आलेला आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊन राहिलेला आहे म्हणून ते सर्व लोक आंदोलनात सहभागी झालेले आहे। म्हणून आजचं आमचं निवेदन आणि आज आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलं, जे आम्हाला 2 दिवसाचं आश्वासन देण्यात आलेलं आहे की आता 2 दिवसाची आम्ही वाट बघणार आहे। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणकर की रिपोर्ट।